देश में अनुसूचित जाति और अनुसूचित जनजाति के आरक्षण वर्गीकरण के खिलाफ बुधवार 31 तारीख को देशव्यापी बंद का आह्वान किया गया। वहीं वाड़ी में विभिन्न आम्बेडकर और सामाजिक संगठनों ने आह्वान के लिए अपने सार्वजनिक समर्थन की घोषणा की। इसी के तहत बुधवार सुबह बड़ी संख्या में आम्बेडकरी अनुयायी अमरावती हाईवे से डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर प्रतिमा परिसर में एकत्रित हुए। बाइक रैली निकालकर हाथों में नीले झंडे और पंचशील झंडे लिए इन अनुयायियों ने आरक्षण हमारा अधिकार है, किसी के बाप का नहीं के नारे लगाते हुए अमरावती राजमार्ग पर मार्च निकाला और राजमार्ग से सटे व्यापारिक प्रतिष्ठानों को शांतिपूर्ण ढंग से बंद करने के आह्वान के जवाब में निदेशक को इन सभी व्यवसायिक प्रतिष्ठानों ने अपनी दुकानें बंद रखकर देशव्यापी बंद का समर्थन किया। उसके बाद रैली अमरावती हाईवे काटोल बाईपास खड़गांव मार्ग दत्तवाड़ी से दत्ता कॉम्प्लेक्स नवनीत नगर आठवा मेल लावा वर्धामना तक गई और सभी दुकानें बंद करा दी। इस समय पेट्रोल पंप और दवा की दुकानें खुली रखी गई। वाड़ी भारत पेट्रोल पंप बंद करने की आग्रह से थोड़ी परेशानी हुई। साथ ही SC ST वर्गीकरण के संदर्भ में राष्ट्रपति को वाड़ी के उप मुख्याधिकारी गौरव गाड़के द्वारा ज्ञापन सौंपा गया था। इस बंद रैली में भंते संघ कीर्ति महाथेरो, पूर्व जिला परिषद सदस्य दिनेश बंसोड़, पूर्व नगर सेवक नरेंद्र बेटे, सामाजिक कार्यकर्ता संदीप मेश्राम, राहुल सोनटक के संतोष नरवाड़े, राजेश जंगले, राजकुमार बोरकर, नितेश जंगले, रोशन सोमकुवर, सुधाकर सोनपीपले, मनीष बोरकर, दिनेश कोचे, नंदू सोमकुवर, प्रणय मेश्राम, राष्ट्रपाल वाघमारे, अनिल पुंड, दिलीप मेंढे, बबलू मेश्राम, ईश्वर उके, भूषण सोमकुवर, आशीर्वाद कापसे, कांतिराम ताकड़े, मनोज भांगे, सतीश डोंगरे, विशाल इंगले, नागसेन शेंडे, दर्पण लोनारी, सिद्धार्थ खोपराकड़े, गौतम तिरपुड़े, गोपाल मेश्राम, सुभाष दुग्देव, मधुकर शेंडे, कैलाश गणवीर, किशोर इंगडे, साहिल खोपराकड़े, जितेंद्र बाकड़े, अवधूत रंकारी, संदीप गणवीर, भीमराव महाजन, गणेश नितनौरी, वीरेंद्र कापसे, पवन बोरकर, गोलू मड़ावी, कमलेश विजयकर आदि बड़ी संख्या में आम्बेडकर अनुयायी उपस्थित थे। बंद के दौरान मोर्चा निकालते ही वाड़ी थाने से काफी कर्मी सड़क पर मौजूद रहे। हर सड़क चौक चौराह पर पुलिस का तगड़ा बंदोबस्त लगाया गया था, जिसमें PI रमेश घुने, APR राहुल सावंत, परिवहन विभाग के APR विजय धुमाल, PSI भागवत कलिंगे, SC गोविंद मांडवगले, SC तुलसी शुक्ला, दिनेश तांदुलकर, योगेश गुप्ता, अजय पाटिल, राहुल बुटरे के साथ पुलिस ने कड़ी सुरक्षा रखी थी। आज वाड़ी परिसर मंदे कार्यक्रम होता कार्यक्रम सर्व परिपूर्ण पने आमेट वाड़ी परिसरामध्ये बंद ठेवून करण्यात आलेला आहे। पण जे सुप्रीम कोर्टचे जे जज आहेत BR गवई, आम्हाला BR आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलं होतं, BR गवई नाही आला, BR गवई हा आमचं आरक्षण वापस घेणारा कोण, याला कोणा अधिकार दिला? अगर येणाऱ्या काही दिवसामध्ये राज्य सरकार केंद्र सरकारनी अगर हा निर्णय वापस घेतला नाही तर संपूर्ण भारतामध्ये राज्यामध्ये पुन्हा अशाच प्रकारे आंदोलन केलं जाईल, हे मी भीमसेनातर्फे म्हणा या आंबेडकरवादी जेवढेही पक्ष यांच्यातर्फे मी आवाहन करतो आणि जय भीम नमो बुद्ध। सुप्रीम कोर्टातर्फे SC ST आरक्षणामध्ये विभाजनाची जे अट आता लावण्यात आलेली आहे, बहुजन समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरतर्फे जे आरक्षणाचे अमृत आम्हाला देण्यात आलेलं आहे ते अमृत कुठंतरी संपण्याचं कारस्थान सुप्रीम कोर्टातर्फे व केंद्र सरकारतर्फे व महाराष्ट्र सरकारतर्फे करण्यात येत आहे। पण हे अमृत जे बाबासाहेबांनी बहुजन समाजाला समोर येण्यासाठी जे अमृत कायम ठरत आहे ते अमृत कुठंतरी आम्ही संपू देणार नाही। आणि अगर हे अमृत संपण्याचं कारस्थान अगर केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार या केंद्र सरकार अगर हे कारस्थान अगर करत असेल तर याच्यासाठी बहुजन समाज गप्प बसणार नाही। 21 ऑगस्टला जे संपूर्ण भारत बंद बंदे आंबेडकर नगरातील सर्व युवकांनी सहभाग घेतला आणि तसंच व्यापारी वर्गाने आणि वाडीतील सर्व संपूर्ण जनतेने ह्या भारत बंदला सहयोग केला, त्याच्यासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। आणि अगर ह्या कायदा रद्द नाही झाला तर हे आंदोलन समोर असंच सुरू राहील असं मी आवाहन करतो। जय भीम नमो बुद्धाय। एकदावर आज आम्ही तमाम वाडीतले बहुजनवादी आरक्षणवादी सर्व लोक आज इथं एकत्रित येऊन या भारत बंदला समर्थन म्हणून आज अख्खी वाडी आम्ही बंद करून ठेवलेली आहे। व केंद्र सरकारच्या काही वाईट चुकीमुळे सुप्रीम कोर्टानं जो निर्णय घेतला आहे SC ST वर्गीकरणाचा आणि क्रिमिलिअरचा, हा मुद्दा चुकीचा आहे। कुठंतरी या मुद्द्यावरनं महाराष्ट्र पेटून फुटणार आहे। आज हा पहिला दिवस आहे भारत बंदचा,
पण हा कायदा जोपर्यंत सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकार मागे घेणार नाही ही लढाई आमची समोरपर्यंत लढत राहू आणि लवकरात लवकर यावर तुम्ही निर्णय घ्यावा या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही हा मेसेज मोदीपर्यंत नाही या सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला पाहिजे ही त्याचा ठेवतो व आमचा हा आजचा भारत बनला सर्व व्यापारी वर्गांनी आणि सर्व जनतेने खूप चांगला प्रतिसाद दिला याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो आणि आमचा हा बंद 5 वाजेपर्यंत राहणार आहे. आम्ही सर्व व्यापारी वर्गांना हात जोडून विनंती करतो की 5 वाजेपर्यंत कडकडीत बंद ठेवण्यात यावे आम्हाला समर्थन करावे एवढंच बोलतो. जय भीम. सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय शाहू महाराज. आमच्या भारत देशामध्ये 21 तारखेला भारत बंदचं नियोजन केलेलं होतं. त्या नियोजनामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी समिती यांनी संपूर्ण समाजातल्या लोकांनी पक्षाच्या लोकांनी इथं पुढाकार घेतला आणि वाडी शहरामध्ये संपूर्ण बंद आज सकाळपासून 5 वाजता पूर्ण संपूर्ण संघटन आणि पक्षाचे पदाधिकारी संघटनेचे पदाधिकारी माननीय आदरणीय भंतेजीसुद्धा सकाळपासून हा बंदमध्ये उपस्थित आहेत आणि वाडी शहर हे किरकोळीत बंद झालं आणि संपूर्ण बहुजन आणि आदिवासी समाज हा एकत्रित आहे आणि सुप्रीम कोर्टाने जे उपवर्गीकरण आणि जे क्रिमिनल लॉयर जे आमच्यावर सोपवलेलं आहे म्हणजे आमच्या SC ST मध्ये जे जाती आहेत त्या जातीमध्ये तोडमोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आमच्या जातीमध्ये भेदभाव करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही सुप्रीम कोर्टाचा आणि भारत सरकारचा आणि महाराष्ट्र शासनाचा निषेध करतो. इथेच थांबतो. जय भीम, जय बहुजन. भारत बंद जो आयोजन किया वाडी परिसर में हमारे सभी आंबेडकरी समाज के लोग, सभी आंबेडकरी चरवड़ के लोग और सभी संगठना के लोग इसमें शामिल हुए और एक शांतिपूर्वक पूरे वाडी बंद से वाडी से लेके तो 8वां मेल, दौलामेटी, वरदामना पूरे गोडाउन से पूरे यहाँ पे बंद ने और सभी ने वहाँ पे सभी लोगों ने समर्थन दिया और शांतिपूर्वक हुआ. मैं सुप्रीम कोर्ट का जो निर्णय जो आया वो निर्णय के का मैं निषेध करता हूँ और मोदी सरकार से आशा रखते हैं हम लोग आंबेडकर संगठन के को कानून जो निर्णय लिया है वो रद्द करना करने में आना चाहिए ऐसा मोदी सरकार की तरफ से हम अपेक्षा रखते सभी लोग, सभी आंबेडकरी समाज के लोग. मात्र यांना त्रिवार वंदन करतो. आज आमच्या वाडी परिसरामध्ये भारत बंदचं आम्ही आयोजन केलं होतं आणि भारत बंदचं आवाहन केलं होतं. त्या भारत बंदच्या या रॅलीमध्ये सर्व लोक सहभागी आहेत. सर्व निळ्या झेंड्याखाली जे सर्व येतात, सर्व SC ST हे सर्व लोक उपस्थित आहेत. कारण आहे की जे भारत सरकार आहे त्या भारत सरकारने सुप्रीम कोर्टाने जो निर्णय घेतला हा निर्णय चुकीचा आहे. जे आता मधातल्या काळामध्ये जे विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप आहे ते बंद करण्याच्या मागावर आहे. त्यानंतर ज्या आणखी काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना घेऊन आम्ही आज भारत बंदचं जे आयोजन होतं त्या आयोजनामध्ये आम्ही वाडी पूर्ण बंद केलं. जे दुकानदार आहे, बाकीचे सर्व लोक आहेत, त्यांनी सर्व प्रतिसाद दिला आणि सरकारने याची दखल घ्यावी एवढं आजच्या प्रसंगी बोलतो. बहुजन समाज पार्टी की ओर से संपूर्ण देश में जो सुप्रीम कोर्ट ने जो निर्णय दिया है उस निर्णय के खिलाफ जो संपूर्ण भारत बंद का आह्वान माननीय बहन जी ने किया है उसके लिए आज पूरा बहुजन समाज पार्टी का कार्यकर्ता सड़कों पर उतरा हुआ है. इस आंदोलन के माध्यम से सुप्रीम कोर्ट ने जो 1 अगस्त को जो फैसला दिया था वो पूर्णतः असंवैधानिक फैसला है. लेकिन जो सुप्रीम कोर्ट के जज जो खुद अपनी जो लिटरल बॉन्ड से जो चुन के आते हैं वो खुद आरक्षण के माध्यम से चुन के आते हैं और वो आरक्षण के ऊपर में जब वो लोग कटाक्ष करते हैं तो उससे ये समझ में आता है कि RSS और BJP ये मिलकर सुप्रीम कोर्ट के माध्यम से उनके जजों के माध्यम से जहाँ पे हमारे समाज के जज पहुँचे नहीं हैं उन जजों के माध्यम से मनुवादी सरकार फिर से इस भारत में लाने का, मनुवादी शासन फिर से इस भारत में लाने का वो प्रयास कर रहे हैं. और जिस देश में जो SC ST का जो भाईचारा है उस भाईचारे को तोड़ने का काम, जाति से जाति को लड़ाने का काम सुप्रीम कोर्ट ने अपने फैसले के माध्यम से किया है तो मेरी पूरी पुरजोर अपील है वो शेड्यूल कास्ट के लोगों से जो सामूहिक संख्या में जो एक है, जो सबके जो विषय जो है वो एक है, सबकी समस्या एक है, उन्होंने इस सरकार के मंशा को समझना चाहिए. इस सुप्रीम कोर्ट की जो विभाजनकारी जो
फैसला है उस बात को समझकर इस आंदोलन को उन्होंने सहभाग देना चाहिए। इसी अपेक्षा के साथ मैं अपने दो शब्द समाप्त करता हूँ। 1 अगस्त 2024 जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला SC ST जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये क्रिमिनलची अट त्यांनी लागू केली आणि वर्गीकरणाचा कायदा त्यांनी लागू केला त्यांच्या विरोधात म्हणून सन्यानी त्यांच्या खिलाफ म्हणून आज 21 ऑगस्ट हा पूर्ण भारत बंद, या भारत बंदमध्ये सर्व आंबेडकरी पक्ष मोठ्या प्रमाणात सामील झालेले आहे आणि या भारत बंदला सर्व बहुजन समाजाच्या लोकांनी जनतेने सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला म्हणून त्या सर्व बहुजन समाजाच्या जनतेचं आजच्या प्रसंगी पूर्व नागपूर जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांचं धन्यवाद करतो आणि जो सुप्रीम कोर्टाने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णय असंवैधानिक निर्णय आहे, त्याचे खऱ्या अर्थाने अंमलबजावणी संसदेमध्ये व्हावी आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी दिलेलं संविधान खऱ्या अर्थाने या देशामध्ये लागू व्हावं यासाठी बहुजन समाज पार्टी सोबत सोबत अन्य आंबेडकरी पक्षांनी या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत। यात आमच्या त्याचसोबत आमच्यासोबत नागपूर जिल्ह्याचे पूर्व जिल्हा प्रभारी सन्माननीय राहुलजी सोनटक्के साहेब, या हिंगणा विधानसभेचे पूर्व अध्यक्ष सन्माननीय प्रणयजी मेश्राम साहेब, आमचे राष्ट्रपालजी वाघमारे साहेब 8 मैल परिसरातील या ठिकाणी उपस्थित आहेत। मोठ्या प्रमाणात या खळगाव रोडवरून बंदचं आंदोलन पुकारण्यात आलं आहे, मोठ्या प्रमाणात या रोडवरून आली रॅली गेलेली आहे। आज जे पूर्ण भारत बंद आंदोलन पुकारलं आहे, BJP ने एक खूप मोठा कट रचला आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी जी बहुजन समाजासाठी जे आरक्षण दिलं आहे ते आरक्षण संपवण्याचा ज्यांनी जे कट रचला आहे त्याच्या विरोधात आज संपूर्ण भारतातून आंबेडकरी पक्ष घराच्या बाहेर निघालेला आहे। माझा सगळ्यांना अपील आहे की ह्या सुप्रीम कोर्टच्या निर्णयाच्या विरोधात जास्तीत जास्त लोकांनी घराच्या बाहेर निघून आपला विरोध दर्शवावे आणि आपली एकजुटताचं प्रमाण द्यावे। जय भीम। NBC न्यूज के लिए वाड़ी से संवाददाता की रिपोर्ट।